सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली आणि या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी अतिशय गंभीरपणे दखल घेतली असून या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। बुधवारी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या। आतापर्यंत या साधू मारहाण प्रकरणी सांगली पोलिसांनी 8 जणांवर कारवाई केली आहे। जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश इथल्या 4 साधूंना जमावाकडून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। कर्नाटकमधनं पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला होता। साधू मारहाण प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या 8 जणांमधील 2 जण काँग्रेस कार्यकर्ते असल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर आता भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करत काँग्रेसला टोला लगावलाय। राम कदम यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। सांगलीमधल्या साधूंना मारहाण आणि त्यांच्या सोबत जो अपमानास्पद प्रकार घडला त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे आता स्पष्ट आहे। मग आता काँग्रेस पक्ष देशासमोर सर्व साधू संतांची माफी मागणार का हा सवाल आहे। काल टाहो फोडणाऱ्या काँग्रेस पक्षाला आज आमच्या साधू संतांची माफी मागावीच लागेल। आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः भाजपचे आमदार राम कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोनलाईनवरनं। कदम साहेब, साधू मारहाण प्रकरणावरनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते, मात्र या सगळ्यामध्ये आता 2 काँग्रेस कार्यकर्ते मारहाण करणाऱ्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली। आपण एक ट्विट सुद्धा या संदर्भातलं केलेलं आहे, आपली नेमकी या संदर्भातली भूमिका? काल काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीनं आक्रोश करत साधू संतांना न्याय मिळाला पाहिजे हे बोलत होते। पालघर हत्याकांडाच्या वेळेस हे सगळे काँग्रेसचे नेते गप्प होते जेव्हा त्यांची सत्ता होती। पण हे बदललेलं सरकार आहे, हे साधू संतांचा सन्मान करणारं सरकार आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात या सरकारच्या कालखंडामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही। रशियाला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेलेले देवेंद्रजी तिथून फोन करून, म्हणजे संवेदनशील व्यक्तिमत्व कसं असतं, नेता कसा असतो पहा, तिथून साहेबांनी फोन करून सगळ्या पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आणि ताबडतोब, म्हणजे साधूंनी तक्रार मोठेपणानं, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांनी केली नाही, तरी देखील साधू संतांसोबत अशी घटना घडणं योग्य नाही, अपमानास्पद घटना आहे, साधू संतांचा अपमान हा काही चालणार नाही या महाराष्ट्रात, म्हणून कारवाई केली। कारवाई केल्याच्यानंतर जे लोक समोर आले ते काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। मग काल टाहो फोडणारी काँग्रेस आणि त्यांचे नेते आज देशातल्या साधू संतांची माफी मागणार आहेत का, हा सवाल आहे। कदम साहेब, याच प्रश्नाचं उत्तर आपण काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडनं जाणून घेऊया। आपल्या सोबत अतुल लोंढे आहेत सध्या, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। अतुलजी, राम कदम यांनी एक मागणी केली आहे, काँग्रेसचे 2 कार्यकर्ते मारहाण करणाऱ्यांमध्ये आढळलेले आहेत, त्यामुळे आता काँग्रेस देशाची आणि साधू संतांची माफी मागणार का अशी मागणी त्यांनी केलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? लाज वाटत नाही या लोकांना असं बोलताना? देशभरामध्ये साधू संतांवर अटॅक होत आहेत, त्यांचे खुनं पडत आहेत, तिथे काँग्रेस आहे का? आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असो की कोणी असो, तुम्ही सजा द्या ना। आणि तुम्ही हे प्रकार होऊ कशी देता? पालघरमध्ये त्याच्यामध्ये मेन अक्यूज जे आहे ते बीजेपीचे कार्यकर्ते आहे, सरपंचांनी सरपंचाची बायको, काय माफी मागितली का यांनी? हे काँग्रेस आणि भाजपचं राजकारण करून साधू संतांमध्ये फरक पडतात। इकडे पालघरमध्ये झाला हंगामा, इकडे सन्नाटा, कालपर्यंत नव्हते, वेळात बसले होते सगळेजण, आणि आता ते काँग्रेसचे 2 कार्यकर्ते म्हणून सांगत आहेत, तर द्या ना सजा तुम्ही। पण हे होतं कसं, एवढी हिंमत कशी होते की साधू संतांवर ते अटॅक करतपर्यंत लोकांची हे होते, यांचे कार्यकर्ते भाजपचे त्या पश्चिम बंगालमध्ये पोलिसांना मारतात, तिकडे तिकडे पोलिसांना मारतात, पोलिसांवर अटॅक करतात आणि हे सांगतात तिथे की माफी मागणार का? माफी तुम्ही मागितली पाहिजे, साधू संतांची माफी मागितली पाहिजे। राम मंदिराच्या तिथे पैसे खातात त्यांचे लोक, त्या जमिनीमध्ये फ्रॉड करतात, पैसे लोकांकडनं कलेक्ट केले त्याचा हिशोब देत नाही, विश्व हिंदू परिषदेचे लोक साधू संत त्याच्यावर आरोप करत आहेत, सगळ्या धर्माचा वापर जो राजकीय यांनी केला आणि हे आता आम्हाला शिकवून राहिले, लाजा शर्मा यांना वाटायला पाहिजे। अतुलजी, याचं उत्तर घेऊया आपण। कदम साहेब, बघा, या ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्या सांगलीमध्ये साधूंना मारहाण करतात। आता सांगली हा विषय बोलायचा सोडून
ते देशभर फिरतात, त्या देशातल्या प्रत्येक विषयातल्या मारहाणी संदर्भात आपण चर्चा करू ना, कोण नाही म्हणतंय. पण आता जी कालची घडलेली घटना आहे, तुमच्या आमच्या संतांच्या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये भस्मधारी जटाधारी साधूंना तुमचे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते मारहाण करतात, साधा तुम्ही निषेध व्यक्त करत नाही, साधा तुम्ही म्हणत नाही की त्या कार्यकर्त्यांनी पक्षातून हकालपट्टी करू, त्या साधूंची माफी मागणं हा तुम्हाला विनम्रपणा वाटत नाही. मग जर हा तुम्हाला विनम्रपणा वाटत नसेल तर व्यक्तिविशेष टिप्पणी नाही, हा काँग्रेसचा अहंकारीपणा आहे. आणि साधू संत आपल्यासाठी श्रद्धे असले पाहिजेत. राहिला प्रश्न पालघरचा, पालघर हा विषय काँग्रेस पेंगविंग सेना आणि राष्ट्रवादी याच्या तोंडाला शोभतच नाही, कारण पालघरच्या साधूंना ज्या क्रूरतेने मारलं, त्या क्रूरतेने मारल्याच्या नंतर यांचे गृहमंत्री तिकडे गेले का, किती दिवसांनी गेले, सरळ संदर्भ काढा. आठवडाभर कोणी फिरकलं नाही तिकडे. पूर्णपणे ते प्रकरण कसं दाबायचं याच्या पाठीमागे लागणारी काँग्रेस आता आम्हाला शिकवते. राम मंदिराबद्दल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? राम मंदिराचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागू नये, वेळेवर तो पुढे पुढे ढकलला जावा म्हणून 22 लोकांची वकिलांची फौज काँग्रेसनेच लावली होती. कदम साहेब थोडं विषयांतर होतंय, आपण आपण सांगलीतल्या घटनेबद्दल थोडंसं बोलूया. नाही, सांगलीच्या घटनेच्या संदर्भात यांना माफी मागावीच लागेल ना. हे गावभर हे फिरलेत, आम्ही नाही फिरलो, आम्ही तर सांगलीविषयी चर्चा करतो आहोत. त्यामुळे सांगलीमध्ये काल मारहाण झाली, दुर्दैवी आहे, कोणी असेल त्याच्यावर कायदा कायद्याचं काम करेल. पण आता काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते निघाले. नाही पण कदम साहेब, अतुलजी तर म्हणतायत की काँग्रेसचे कार्यकर्ते जरी असले तरी तुम्ही कारवाई करा म्हणून. कारवाई तर होईलच ना. काँग्रेसचे नेते त्याच्यात सापडलेत, कार्यकर्ते सापडलेत, म्हणून एक नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेसनं साधू संतांची माफी मागणं हा कमीपणा आहे. बर अतुलजी, नैतिक जबाबदारी बद्दल बोललं जात आहे. आता असं आहे की निर्लज्जपणे बोलायचं आता काय शब्द नाही माझ्याकडे, पण ह्या राम कदमांना एवढं सुद्धा वाटत नाही की यांच्या राजवटीमध्ये, मी देशभरात फिरत नव्हतो, यांच्याच राजवटीमध्ये असं का होत आहे. कारण की ह्या हे लोक धर्माचा राजकारणासाठी घाणेरडा वापर करत आहेत. हे लोक पैसे खातात, राम मंदिरामध्ये पैसे खातात, राम मंदिराच्या तिथे यांचे महापौर, तिथे यांचे आमदार, त्या जमिनीमध्ये पैसे खातात. अतुलजी विषयांतर होतंय, पण बोललं सामान्य माणसाचं काय. पण सांगलीतल्या घटनेच्या बाबतीत बोलूया. सांगलीच्या घटनेच्या बाबतीमध्ये जे कोणी असेल, काही पक्ष सांगतो का हे करायला? पक्ष या गोष्टीच्या पाठीशी उभा आहे का? मग हे भाजप या पक्ष सगळ्या गोष्टीच्या पाठीशी उभा आहे का? मग भाजपने किती वेळा माफी मागितली? प्रश्न भाजपचा किंवा प्रश्न पक्षाचा नाही आहे. प्रश्न हा आहे की यांच्याच कारकिर्दीमध्ये हे असं का होतं आणि हे वारंवार का होतं आणि याच्यामध्ये ह्यांचे लोक काय इन्वॉल्व्ह असतात हे त्याचं कधी सांगणार नाही. बस काही झालं की माफी मागा. त्या याकूब मेमनच्या केसमध्ये यांनी मृतदेह दिला, मृतदेह देता येत नाही टेररिस्ट लोकांचा, तो दिला की कल्ट निर्माण होतो, तो द्यायचा, मग त्याच्यावर धर्माचं राजकारण करायचं आणि विचारला आम्ही की तुम्ही मृतदेह का दिला. ठीक आहे अतुलजी, पुन्हा एकदा विषयांतर होतंय, पण मुद्दा कळला. आपल्या दोघांनीही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. आपण पाहतो आहोत मारहाण करणाऱ्यांमध्ये दोन काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि या मुद्द्यावरनं भाजपचे आमदार राम कदम यांनी काँग्रेसकडून आता माफी मागितली जावी अशी मागणी केलेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत.